नमस्कार शेतकरी बंधूंनो समृद्ध शेतकरी मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आपण जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा ठाकरे सरकारचा मोठा निर्णय तीन लाखाचे बिनवायजी पीक कर्ज शेतकऱ्यांना आता मिळणार आहे त्याला कुठल्याही प्रकारचे व्याज नाही आहे ही सर्व माहिती आपण जी ती या व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार आहोत तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघावा राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी मंगळवारी बैठक झाली त्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला शेतकऱ्यांना पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेअंतर्गत एक लाखापर्यंतचे कर्ज बिनव्याजी तर तीन लाखापर्यंतचे कर्ज दोन टक्के व्याजाने दिले जाते मात्र यंदाच्या खरीप हंगामासाठी तीन लाखांपर्यंतचे कर्ज बिनव्याजी देण्यात येणार असल्याचं ठाकरे सरकारनं सांगितलंय प्रत्येक वर्षी खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून कर्ज वाटपाची प्रक्रिया एकतीस मार्चपर्यंत पूर्ण करावी प्रत्येक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी जिल्ह्यातील प्रत्येक कर्जदार शेतकऱ्याला के सी सी रुपे डेबिट कार्ड वितरित करून त्यांना ए टी एमद्वारे रक्कम काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेश देण्यात आले अशाच प्रकारची माहिती होती तीन लाखांपर्यंतचे जे कर्ज आहे ते शेतकऱ्यांना बिनव्या बिनव्याजी मिळणार आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद